शिव सका मित्रांनो, मी सागर लिंगम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण पेन विभागात असलेला रत्तनगड उर्फ रत्नदुर्ग या किल्ल्यावरती जाण्यासाठी आलो आहे। तर त्याच्याच खाली जो बेस विलेज, जो आपला गडाचा जो पायथ्याचा गाव लागतो, त्या गावात आता आपण आहोत। सायमाळ हा या गावाचं नाव आहे। 35 घरांचं फक्त एक गाव आहे आणि त्याच्यामध्ये असलेलं हे गणेश मंदिर जे गावकऱ्यांनीच बांधलेलं आणि सोबत असलेली एक तोफेचा मागचा तुकडा आणि मंदिरच। दर्शन वगैरे घेतलं आहे आणि त्यासोबतच पुढे आपण मंदिर आहेत ते पाहून आपल्या वरती गडाच्या दिशेने आपण निघणार आहोत। किल्ले रत्नगड उर्फ रत्नदुर्ग या किल्ल्यावरती आपल्याला मुंबईवरून जो आपण जातो तो आपल्याला दोन मार्गाने जायला मिळतो। मुंबई पनवेल पेण कारमळी वाकरोळफडा सायमाळ एकूण अंतर 80 किलोमीटरचा होतं। दुसरा रस्ता मुंबई खोपोली वाकरोळ फाटा सायमाळ अंतर 77 किलोमीटर होतं। असे दोन रस्ते आहेत आणि खाजगी वाहनाने गेलो तर आपण डायरेक्ट सायमाळ गावामध्ये आपण पोहोचू शकतो। तर गडाच्या पायथ्याशी आहे, गडाच्या पायथ्याशी आता पुढं आलो आणि जे मंदिर आहे ते बघून पुढे जायचं आहे। एक मंदिर तर त्याची जी जुनी मूर्ती होती जीर्ण झालेली ती इथे बाहेर ठेवली आहे आणि नवीन बनवलेली मूर्ती आतमध्ये। आणि या मंदिराच्या डाव्या बाजूने वरती चालत जाय पायवाड आता गावकऱ्यांनी आणि सर्व दुर्गसेवकांनी म्हणून बनवलेली आहे त्यामुळे दिसून येते। एकदम खडी चढाई आहे बघायला ना, तर सरळ एकदम चढाई आहे। असा गड पोचतो इथे हा समोर माथा लागला भाऊ जास्त असतं 10 ते 15 मिनटं चढायला, पण खडी चढाई आहे त्यामुळे दमछाक होते। या ठिकाणाहून सायमाळ गावच्या बाजूचा रांजण डोंगर, दूरवरची तिलोरे, डोलवली इत्यादी गावे दिसतात। पठारावरून थोडेसे वर चढून गेल्यावर एक कातळात आतवर कोरलेले टाकी दिसतो। टाकी पाहून किल्ल्याच्या सर्वोच्च टोकाकडे न जाता डाव्या बाजूने जाणाऱ्या पायवाटेने वळसा घालून पुढे गेल्यावर कातळात खोदलेले दुसरे टाक दिसते। किल्ल्याच्या मध्ये एक खिंड आहे। पेन खोपोली हा प्राचीन व्यापारी मार्ग या खिंडीतून जात होता, त्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला असावा। हे टाक कोरडे आहे। टाक पाहून पुढे गेल्यावर आपण मिरगड आणि किल्ल्याच्या डोंगर यामधील खिंडीच्या बाजूला येतो। येथे कातळात कोरलेले पोटवेल्स आहेत। किल्ल्यावरील पाण्याची टाकी पाहता हा किल्ला 7 वाहनकालीन असावा असं इतिहासामध्ये नोंद आहे। पुढे गेल्यावरती कातळात कोरलेल्या खाचा आहेत, त्यातून जपून खाली उतरल्यावर पाण्याची मोठे टाक आहे। हे टाक पाण्याने भरलेले आहे। हे टाक भरल्यावर पाणी बाहेर जाण्यासाठी पन्हाळी दगडात कोरलेली आहे। या पन्हाळीच्या खालच्या बाजूने चौथे टाक आहे, ते पाण्यासाठी तिसऱ्या टाकाच्या पुढे असलेला 10 फुटे कातळ टप्पा उतरून जावे लागते। त्यासाठी गिर्यारोहणाचे तंत्र अवगत असणे आणि रोप असणे आवश्यक। रायगड जिल्ह्यातील गडांपैकी पेण तालुक्यातील इतिहास असे मिरागड आणि रत्नगड असे दोन किल्ले आहेत। महालमिरा डोंगराच्या दक्षिण आणि उत्तर दिशेला हे किल्ले वसलेले आहेत। प्राचीन व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी येथे या किल्ल्यांची महत्वाची भूमिका निभावली होती। शिवकाळात या गडांना फार महत्व होते। इसवी सन 1662 मुघल सरदार नाबद्दर खान याने पेणवर हल्ला केला तेव्हा मिरागड परिसरात लढाई झाली होती। त्यावेळी रत्नगडावरील किल्लेदार कावजी कोंढाळकर यांनी या गडावर महत्वाची भूमिका निभावली होती। मुघलांचा कट त्यांनी हाणून पाडला होता। इसवी सन 1740 हा भाग तुळाजी आंग्रे यांच्या ताब्यात होता। नानासाहेब पेशव्यांनी तुळाजी कैद करून हा परिसर आपल्या ताब्यात घेतला। रावजी मराठे यांच्याकडे हा परिसर 29 मार्च 1740 होता। त्यानंतर हा किल्ला इसवी सन 1818 इंग्रजांच्या ताब्यात गेला। पेणमधील ऐतिहासिक वारसा जतन संवर्धनाचे काम सह्याद्री प्रतिष्ठान पेण विभागाने घेतले असून शिवप्रेमींनी यात सहभाग घ्यावा असे आवाहन श्री सह्याद्री प्रतिष्ठान पेण विभागाकडून करण्यात आले आहे। चौथे टाक कोरडे आहे ते पाहून आलेल्या मार्गाने जपून वर चढून पहिल्या टाक्यापर्यंत यावे। हा जो खालची टाककडे जायचा तो रस्ता ना खूप कठीण आहे, ज्याला अनुभव असेल त्यानेच करावा।
आता बरोबर ना? हो मी टाक बघावी आणि परत मागे फिरावे. जर त्या टाकीकडे जायचं असेल तर तुम्हाला रॉक क्लाइम्बिंगचा थोडा तरी अनुभव पाहिजे. पाच मिनिटात ढासळलेल्या तटबंदीतून आपला गड माथ्यावर प्रवेश होतो. मिरगडच्या बाजूला एका ढासळलेल्या बुरुजाचे अवशेष आहे. तटबंदीतून पाणी बाहेर जाण्यासाठी बनवलेली एक दगडी पन्हाळी तटबंदीवर पडलेली आहे. गडमाथ्यावर क्षेत्रपालाची मूर्ती आहे. या ठिकाणी पूर्वी थोडेसे देऊळ असावे त्याची साक्ष देणारा फुल कोरलेला एक नक्षीदार दगड येथे पडलेला आहे. डाव्या बाजूला एक पिंड आहे. गडावरून मिरगड, माणिकगड, हेटवणी धरण दिसतात. तुझ्या कीर्तीच्या कथांना आम्ही पुसल कवच. तुझ्या गडाचे दगड कधी येऊन तू वाच. कसे विसरतो